नमस्कार, स्वाद बाय सॅलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत दिवाळीसाठी खास खुसखुशीत लेयर्ड मठरी किंवा भरपूर पापुद्रेवाली मठरी. यासाठी घेऊया 1 कप मैदा, 1 कप गव्हाचं पीठ, 1/2 कप बारीक रवा. तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक करून वापरला तरी चालेल. 1/2 चमचा मीठ, 1 चमचा जिरं, 1 चमचा जाडसर कुटलेली मिरी, 1 चमचा ओवा. हातावर चोळून टाकूयात म्हणजे याचा वास आणि चव दोन्ही छान येते पदार्थाला. 2 मोठे चमचे कसुरी मेथी ही पण हातावर चोळून टाकूया. यात काही देठ असतील तर ती बाजूला काढून टाकूया. 1/2 कप तेल, सगळं छान मिसळून घेऊया. तुम्ही बघू शकता याचा व्यवस्थित मुटका वळला जातोय, याचा अर्थ तेलाचं मोहन अगदी परफेक्ट झालं आहे. यात साधारण 1/2 कप पाणी घालूया. पाणी 2 बॅचेसमध्ये घालायचं आहे. आता हे सगळं घट्ट मळून घेऊया. तुम्ही बघू शकता हे छान घट्ट मळलं आहे. आता याला साधारण 30 ते 45 मिनिटं झाकण लावून ठेवूयात. मी हे 45 मिनिटं ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता की हे छान मुरलं आहे. याला हलकंसं मळून घेऊया. 6 समान भागात कापून घेऊया. याचे गोळे करून घेऊया. आपल्या मठरीला लावायला साठा तयार करून घेऊया. यासाठी एका बाउलमध्ये घालूया 2 चमचे मैदा, 2 चमचे साजूक तूप. मैदा आणि तूप व्यवस्थित मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घेऊया. आपला साठा रेडी आहे. आपण करून ठेवलेल्या गोळ्यांपैकी एक गोळा घेऊया आणि त्याची पातळसर पोळी लाटून घेऊया. तुम्ही बघू शकता हे अगदी सहजपणे लाटलं जातं. याला पीठ किंवा तेल लावायची अजिबात गरज नाहीये. याप्रमाणेच बाकी 6 गोळेही लाटून घेऊया. आता याला आपण तयार केलेला साठा लावून घेऊया. साठ्याचा थर पातळच लावायचा आहे. साठा जास्त झाला तर मठरीचे पापुद्रे जास्त फुलतात आणि तळताना मठरी तुटू शकते. जास्तीचा साठा हाताने काढून घेऊया. आता यावर लाटलेली दुसरी पोळी ठेवूया. व्यवस्थित ऍडजस्ट करून घेऊया. सगळीकडून प्रेस करून बंद करूया. यावर परत साठा लावून घेऊया. बोटाने व्यवस्थित पसरून घेऊया. आता याचा रोल तयार करून घेऊया. रोल तयार करताना मध्ये हवा राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी जवळजवळ हलकसं दाबून याचा रोल तयार करायचा आहे. हलक्या हाताने मळून लांबट गोलाकार देऊया आणि बाजू बंद करून घेऊयात. आता या रोलचे तुकडे कापून घेऊया. तुकडे करताना एकदम दाबून कापायचं नाहीये. सुरी अलगद वरून खालपर्यंत न्यायची आहे. असं केल्याने याचे लेअर इंटॅक्ट राहतात, खराब होत नाहीत. तुम्ही बघू शकता आपल्या लाटांवरती छान लेअर्स दिसत आहेत. याला थोडस दाबूया. आता याने हलक्या हाताने लाटून घेऊया. आपली मठरी लाटून झाली आहे. तुम्ही बघू शकता यावर छान लेयर्स दिसत आहेत. याप्रमाणेच बाकी सगळ्या मठरा लाटून घेऊया. मी तेल तापायला ठेवलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं आहे. आता बर्नरची फ्लेम लो करूया आणि मंदाचेवर आपल्या मठरा तळून घेऊया. मठरा तेलात सोडल्या की त्यांना थोड्या वेळ तसंच ठेवायचं आहे. मठरा तेलावरती येऊन तरंगा लागल्या की मग त्यांना थोडंसं हलवून त्यांची बाजू पलटायची आहे. यांना तयार व्हायला साधारण 5 ते 6 मिनिटं लागतात. आपण या मंदाचेवरच तळणार आहोत. असं केल्याने हे आतून बाहेरून व्यवस्थित तळल्या जातात आणि मध्ये कच्च्या राहत नाहीत ना वरून जळतात.
आपण यात गव्हाचं पीठ आणि मैदा दोन्ही वापरला आहे. गव्हाचं पीठ मैद्यापेक्षा लवकर तळलं जातं, त्यामुळे जर हाय फ्लेमवर तळलं तर गव्हाचं पीठ जळू शकतं आणि मैदा कच्चा राहू शकतो. आपल्या मठऱ्या छान तळल्या गेल्या आहेत आणि त्याचे पापुद्रे सेपरेट झाले आहेत. सगळ्या मठऱ्या याप्रमाणेच तळून घेऊया. मठऱ्या गार झाल्यावर तुम्ही यांना एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता. या 1 ते 1.5 महिना छान कुरकुरीत राहतात. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.